हॅलो, नमस्ते, राम राम मंडळ. तर मी गणेश जगत तुमच्या सर्वांचं आपल्या ट्रेक मिनिया यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आणि आज आपण आलात किल्ले वासोड्याची ट्रेक करायला. त्याच्यासाठी आपण मागे जे बघताय ना, ते आहे कोयना कॉटेज. तिथे आपण आजचं स्टे केलेलं आहे, त्याबद्दल तुम्हाला मी माहिती देईलच. त्यासाठी व्हिडिओ पाहत राहा. आणि हे जे काय आहे, हे आहे कोयना नदीचं बॅकवॉटर. आणि इथूनच आपली ही किल्ले वासोड्याची ट्रेक स्टार्ट होते. तुम्ही ही मागे बोट पाहत असाल, त्या बोटीमध्ये आपण जाणार आहोत. तर कोयना कॉटेज, ह्या कोयना कॉटेजचे जे काही मालक आहेत ते आपल्या बरोबर आहेत. आणि हे जे दादा आहे त्यांचं नाव आहे संतोष दादा. तर यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या आपल्या स्क्रीनवर देतो आहे. तर जर तुम्ही यांच्याकडे जर कॉन्टॅक्ट करून तुम्ही संपूर्ण पॅकेजसुद्धा बुक करू शकता. दादा, तुम्ही थोड्याफार प्रमाणात सांगाल की कसं आपण बुकिंग करता आणि काय काय फॅसिलिटी आपण देतो. सर नमस्कार, माझं नाव संतोष पवार, मी कोयना कॉटेजचा मालक आहे. मी गेल्या 5 वर्षापासून ह्या व्यवसायामध्ये आहे. आणि ज्यावेळेला पर्यटक मुंबईवरून येतं त्यावेळेला मी त्यांची बुकिंग अगोदर 1000 रुपये घेऊन त्यांची बुकिंग मी फायनल करत असतो. आणि बुकिंग फायनल झाली की नंतर मी त्यांची सेवा इथं कुणाला कुठल्या पद्धतीचं जेवण पाहिजे, कुणाला फिश पाहिजे, कुणाला चिकन पाहिजे किंवा कुणाला व्हेज जेवण पाहिजे, हे त्यांचं फायनल करून मी त्यांचं जेवणाची व्यवस्था करत असतो. त्याचबरोबर बोटिंगची व्यवस्था, फॉर्ड परमिशन, गाईड हे सुद्धा आम्ही इथल्या इथं कस्टमरचा अदोगर करून घेत असतो. आणि त्याच्यामुळे कस्टमरला वासोड्याला जाऊन इथं येण्यास सोयीस्कर पडतं. चालेल, धन्यवाद दादा. बघा, इथेशी ह्या बोटी थांबतात, तिकडून आपली बोट येते. आणि इथे बघा, अशा प्रकारे इथे बोट थांबतात. आणि इथून आपल्याला ट्रेक चालू करायचे. तर मित्रांनो, हे बघा, आपण आतमध्ये आल्यानंतर ना इथे हा फॉरेस्टचा चेकिंग गेट म्हणू शकतो आपण. इथे चेकिंग होते. तर काही अशा प्रकारे त्यांनी हे चेकिंगची चौकी आपण बोलू शकतो, ती इथे चेकिंगची चौकी त्या इथे बनवली आहे. आणि चाललो आता आपण आपली चेकिंग करायला. म्हणजे बॅग्स वगैरे चेकिंग होतात, काय काय होतं ते तुम्हाला मी सांगतोच, परंतु अशा प्रकारे इथे चेकिंग होते. बोट नंबर 31. आता आपण पाहिलंच की ते चेकिंग होते, परंतु ते आल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्या बॅगमध्ये जेवढा प्लास्टिक आहे, ईच अँड एव्हरी पीस ऑफ प्लास्टिक, म्हणजे पिशवी असू दे, वॉटर बॉटल असू दे, अन्यथा आणि अजून काही असू दे, प्रत्येक गोष्ट तुमची इथे चेक होते. आणि ती चेक झाल्यानंतर तुम्हाला इथे 500 रुपयाचं डिपॉझिट भरावं लागतं. आणि जर जेव्हा तुम्ही खाली येता त्यावेळेस तेवढेच प्लास्टिकचे जे पिसेस आहेत किंवा प्लास्टिकची बॉटल म्हणा, इतर काही प्लास्टिकच्या वस्तू आहेत ज्या येताना ते काउंट केल्यात, त्या तेवढ्याच वस्तू पुन्हा आपल्याला रिटर्न खाली घेऊन यायचे आहेत. अदरवाईज जे तुम्ही 500 रुपये डिपॉझिट इथे भरलेले आहे ते तुम्हाला रिटर्न भेटणार नाही. ही खूप महत्त्वाची माहिती आहे. जो कोणी ते येणार असेल आणि कमीत कमी प्लास्टिक इथे घेऊन या. आपल्या बॅगेमध्ये काय काय सामान आहे ना, ते अशा प्रकारे ते रिसीट बनवतात. आणि जे मी काय तुम्हाला म्हणालो होतो की 500 रुपये आपल्याला डिपॉझिट करावे लागतात, हां, तर 500 रुपये इथे प्लस एंट्री फी. तर जी एंट्री फी जी आहे, तर तुम्ही पॅकेज जो घेता ना त्या पॅकेजवालेच तुमची एंट्री फी भरतात, परंतु जी डिपॉझिट जी असते ती डिपॉझिट आपल्या इथे भरावी लागते. हे बघा, आपण इथून आल्यानंतर आपल्या इथे मारुतीराय आणि गणपती यांचं इथं मंदिर लागतं. आणि आपल्याला ह्या इथून असं चालत. आता आपण जे बघता ना ते आपले गाईडसुद्धा म्हणता येतील, आणि आपले बोटीचे चालक आणि आत्ताचे वाटाडे. तर अशी यांची माहिती. दादा, तुमचं नाव? नाना शिंदे. नाना शिंदे. दादा, तुमचं? किसन जाधव. हां, तर हे जे आपले गाईड आहेत ना, यांच्याकडून आपल्याला ह्या किल्ल्याची
माहिती टप्प्याटप्प्यात मिळणार आहे आणि ती सुद्धा मी तुम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये सांगणार आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ पाहत राहा। हे आता बामणोलीवरून निघालो की बामणोलीपासून बामणोलीमध्ये आदल्या दिवशी मुक्काम होतोय। हां, बामणोलीपासून बोटींनंतर निघालो की पण 16 किलोमीटरचं हे अंतर बोटिंगचं आहे। हां, 16 किलोमीटर झाल्यानंतर हे चढणीचं आपला किल्ला चढायचा वरती 4 किलोमीटरचं हे वर किल्ल्याचा ट्रेकिंगची हे आहे। हां, चालण्याची ट्रेकिंग वरचा वर गेल्यानंतर आपण इथं एक 2 वाशिवटे आहेत, जुना वाशिवटा नवीन वाशिवटा। हे पहिलं हे चंद्रराव मोरेंचं जावलीचं खोरं हो, तिथे सुरुवातीला जो वाशिवटा जुना वाशिवटा जो घेतला तो रत्नागिरीकडून महाराजांनी घेतला आणि आता त्या किल्ल्याची जरा वाट बंद आहे जाण्याची, फक्त आता हे नवीन वाशिवटा चालू आहे। तर नवीन वाशिवट्यावरती पहिलं काय चाललं चालायचं की राजा भोजनी बांधला। तर इथून जो नागेश्वर सुळका आहे ना, तर इथून रस्ता आहे आणि आपले जे काही बरोबर गाईड आलेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की इथून नागेश्वर सुळका हा 4 किलोमीटर आहे। मित्रांनो, तर आता आपण जिथे आहोत ना त्याला वासुटा फाटासुद्धा म्हणतात। आणि हे बघा, ही जी पाठी तुम्हाला दिसते ना, तो मुलगा तिथं फोटो काढतो तीच पाठी आणि खूप प्रसिद्ध पाठी आहे ती। आणि इथूनच जर तुम्ही पाहाल तर नागेश्वर सुळका जो आहे ना, इथूनसुद्धा रस्ता आहे, तर इथूनसुद्धा जाता येतं। हा वासुटा फाटा इथून सरळ वासुट्यावर आणि इथून नागेश्वर सुळक्याकडे। पॅच आहे आणि तुम्ही ते गर्दी बघा, हे बघा। आल्यानंतर हा कदाचित इथला मुख्य दरवाजा असावा, कारण की जर आपण इथे पुढे आलो तर तुम्ही हे बघा, हे जे का आपल्याला इथे दिसतंय हे, आणि हा जो दगड आहे ना हा खाली पडलेला वाटतोय मला, कारण की हे जे काय दिसतं याच्यामध्ये आधी आपण चौकट जी बोलतो त्याच्यामध्ये चौकट लावली जात होती, तर हा दगड खाली आलाय। आणि जर तुम्ही आता पुढे बघाल इथून आपला किल्ला स्टार्ट होतोय। आता इथे वरती आल्यानंतर ते निपणचे एक स्कूल आहे, त्या स्कूलची ॲक्च्युली ट्रीप आली, त्याच्यामुळे किल्ल्यावर भरपूर गर्दी आहे। ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, शाळेच्या ज्या स्कूलच्या ट्रीप असतात त्याच्या गड किल्ल्यांवर येतात, आमच्याकडचे सुद्धा ते रायगडला। आता इथून आपण जाणार कुठे, बाबूकडा, आणि बाबूकड्यावरून रिटर्न इथे जाणार ना, इथे जाणार। ओके, हा सुन्याचा घाणा होता आणि प्रत्येक ब्लॉकमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की याचा उपयोग कशासाठी होत होता ते आम्ही सांगितलंच आहे। तर हा चुन्याचा घाणा, हे पिण्याच्या पाण्याचे टाके आहेत, 1 आणि 2 असे हे 2 टाके आहेत आणि त्यावेळेस त्या काळामध्ये हा जो पाणी आहे हा पिण्यासाठी उपयोगात आणला जात होता। इकडे सुद्धा काही जुन्या कामांचं अवशेष इथे आहे, दिसतंय आपल्याला। आणि ही जे काय समोर आहे तटबंदी आहे किल्ल्याची, तुम्ही पाहिलं आपण जिथे चाललोय, तर तुम्ही जर आपली एवढं पाहत असाल तर मातीचा कलर चेंज होतोय। बघा, इकडे लाल कलरची माती लागते ना, तिकडे काळ्या कलरची माती आहे। अच्छा, तर हा जो समोर दिसतोय ना हा आपला जुना वासोटा किल्ला आहे आणि ह्या दोघांचं जे काही इंटरकनेक्शन होतं तर ते तोफेने ब्रेक केलं, म्हणजे तोफा डागून तिथे तो रस्ता जो होता तो त्यांनी तोडून टाकला, बंद केला, त्याच्यामुळे आता जुन्या वासोट्यावर आपल्याला जाताच येत नाही। ठीक आहे, आणि जिथे आपण आता उभे आहोत तो बाबूकडा आहे, पट्टी बांधायची। तर हे दादा आहेत, ते आपल्याला बाबूकड्याबद्दल थोडं सांगतात। दादा सांगा, कैद्यांना पट्टी बांधायची डोळ्यांना, डोळ्यांना पट्टी बांधून त्या कैद्यांना सांगायची पळायचं आहे सांगायची। आता पळत आला कैदी की ह्या दिशेने पळत जायचं, या दिशेने पळत गेला की कड्याच्या दिशेने तो खाली पडणार, खाली पडणार, त्याला ढकलत नव्हते कोण, नाही ऑटोमॅटिक त्याचा तोच जायचा, त्याचा तोच जायचा होता, त्याला बाबूकडा म्हणून नाव आहे। अच्छा, तर तुम्हाला कळलंच असेल ह्या याला बाबूकडा का म्हणतात, कारण की जे कैदी होते त्या दादे सांगितल्याप्रमाणे त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधायची आणि त्यांना पळत जायला सांगायचे, आणि पळत जाता जाता ते लोक ह्या कड्यावरून खाली पडायचे। ही समोरची आहे खेड रत्नागिरी। अच्छा, आणि तो कोणता भाग आहे, तो पण किल्ल्याचाच आहे। अच्छा, ताई तेलीन हिने हा किल्ला अजिंक्य ठेवला,
जोपर्यंत या किल्ल्यावर होती। आता हा मंदिर आणि मंदिराकडून आपण ह्या साईडला आलो तर आपल्या इथं राजवाड्याचे अवशेष दिसत आहेत। तर हे बघा, हे आहेत ते राजवाड्याचे अवशेष। आता हा जो काही तळा आहे ना, हा हनुमानच्या मंदिराच्या समोरच आहे। तर त्या काळामध्ये ह्या तळ्याचा उपयोग ह्या किल्ल्यावर असलेले प्राणी यांना पाणी पिण्यासाठी व इतर काही गोष्टींसाठी ह्या पाण्याचा उपयोग केला जात होता, परंतु हा पाणी पिण्यासाठी वापरला जात नव्हता। आहे ना, हे धान्याचं कोठार होतं त्या काळचं। आणि ह्या धान्याच्या कोठाराच्या बाजूलाच हा आहे तो शंकराचं मंदिर। बोल महाकाल महाराज की। या साईडला रत्नागिरी, ही पूर्ण बाउंड्री अशी 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 पूर्ण ही बाउंड्री। अच्छा, तर तुम्ही ही जी बाउंड्री बघता ना, ही सातारा आणि रत्नागिरी ह्या दोघांनी डिवाइड केलंय। ह्या साईडला जो आहे तो सातारा आणि या साईडला आहे ती रत्नागिरी। हे बघा, हे जे काही तुम्ही बघता ना, हा नागेश्वर सुळका आहे आणि तिथे आहे ना शंकराची पिंड आहे। ठीक आहे, तर महाशिवरात्रीला इथे 105 गाव आहेत। तर 105 गावामधून जी कोणी लोक येतात आणि इकडून पण रत्नागिरी म्हणजे रत्नागिरीमधून पण लोक येतात आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो त्या नागेश्वर सुळक्यावर। तर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळगडावर नजर कैदेमध्ये होते, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या खात्रीतले जे काही सैन्य होते त्यांना ह्या वासोटा किल्ल्यावर पाठवून 6 जून 1660 साली हा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला। तसेच 1689 ह्या किल्ल्यावर रोख रक्कम 26,000 रुपये हे धन ह्या वासोटा किल्ल्यावर मिळालं होतं। वशिष्ठ ऋषी यांचा एक शिष्य ह्या किल्ल्यावर होता आणि वशिष्ठ ऋषींच्या नावावरूनच ह्या किल्ल्याला वासोटा असं नाव देण्यात आलेलं आहे। तर दुसरं आलं की या किल्ल्याची नक्की बांधणी कोणी केली, तर तुम्ही साताऱ्यामध्ये याल तर साताऱ्यामध्ये बहुतांश जे काही किल्ले आहेत ते शिलार राजा भोज यांनी बांधलेले। तर हा जो किल्ला आहे तो दुसरा शिलार राजा भोज यांनी बांधलेला आहे। तर जर का आता आपण येताना तुम्ही पाहिलं की बोटीतून आलो आणि जो कोयनेचा बॅकवॉटर जो आहे तो तिथून आलो, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ह्या किल्ल्याचा उपयोग हा मूळतः कैद करून ठेवण्यासाठी केला जात होता। तर तुमच्याकडे एक असा प्रश्न आला असेल की महाराज कैदी तर इथे कैद करत होते परंतु नदीतून कसे आणले, तर त्यावेळेस हा कोयनेचा बॅकवॉटरचा पाणी आहे ना तो नव्हता, त्याच्यामुळे ह्या किल्ल्यावर त्यावेळेस घोडेसुद्धा येत होते। आणि तुम्ही पाहिलंच की जो तळाव तुम्हाला दाखवलं, जे घोडे हत्ती जे काय असतील त्यांच्यासाठी तो पाण्याची व्यवस्थासुद्धा तिथे केली जात होती। तर अशा प्रकारे ह्या किल्ल्याची माहिती आहे, जेवढी माहिती आम्हाला माहिती होती ते आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर कुणी पाहिली नसेल तर पुन्हा व्हिडिओ तुम्ही बॅक करा, मागे जा आणि पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, माहिती बघा। कारण की हा जो काही किल्ला आहे हा निसर्गाच्या सान्निध्यामधला किल्ला आहे आणि एवढं जंगल घनदाट होतं की त्यावेळेस इथले कैदी इथून पळून जाण्याचा विचारसुद्धा करत नव्हते, कारण की ह्या जंगलामध्ये हिंस्र प्राण्यांचा वावर हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि आत्तासुद्धा आहे। तर ठीक आहे मित्रांनो, आता तुमची मी रजा घेतोय। जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जो कोणी नवीन आपली व्हिडिओ पाहत असेल त्यांनी नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करून आपल्या ह्या ट्रेक मेनिया यूट्यूब फॅमिलीचा नक्कीच मेंबर बना। जय शिवराय। वासोटा किल्ल्यावरून जाऊन आलेलो आहोत आणि जर का तुम्ही मागे पाहाल तर इथे श्री दत्तांचं मंदिर आहे। तर जर का तुम्ही ज्यावेळेस बोट फिक्स करता किंवा ज्यावेळेस तुम्ही रिसॉर्टवर बुकिंग करता त्यावेळेसच तुम्ही ही बोलणी करून घ्या की इथे श्रीदत्त मंदिरसुद्धा आहे आणि इथे आम्हाला जायचं आहे। तर ते बोटवाले त्याच पॅकेजमध्ये तुम्हाला इथे पण सुद्धा घेऊन येतात। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तम हृदयारविन्दे
भवं भवानी सहितं नमामि। तर मित्रांनो हा आहे कोयना कॉटेज आणि तुम्ही बघाल तर तिथून बोटिंग होते। ही पार्किंगची जागा आहे त्यांची, तुम्ही तिकडे पण पार्किंग करू शकता। आणि ह्या ज्या रूम्स आहेत ना, ह्या डबल बेडच्या रूम्स आहेत। रूम तुम्हाला दाखवतो मी, हे बघा। इथून जर गेल्यात ना तर हे बघा, इथे दोन जण झोपू शकतात आरामशीर, इथे दोन जण झोपू शकतात, इथे दोन जण। आणि हा वॉशरूम, हे सहा जण सात आठ जण पण सुद्धा इथे राहू शकतात। तर इकडे कॅम्पिंग पण होते, मीन्स इथे टेंट वगैरे लावतात ते। हा कोयना कॉटेज आहे, तर कुठे यायचं असेल तर बघा, या इथे बुकिंग करा, नंबर मी तुम्हाला देतोच, सो दॅट यू कॅन इझिली कम हिअर अँड एन्जॉय युअर वासुटा ट्रिप।